करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत आता व्याप्ती वाढली आहे. नाशिक शहरातील विविध प्रभागांमध्ये रॅपिड टेस्ट मोहीम सुरू आहे. तसंच सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरोग्य पंधरवडा हे शिबिर शिवसेनेतर्फे आयोजित केलं गेलं आहे. घरोघरी चौकाचौकात स्थानिक नागरिकांची यामध्ये करोनाची रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. महाराष्ट्र करोना मुक्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी जसं हाती घेतलंय त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नाशिकचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनीही करोना मुक्त नाशिक ही संकल्पना आता हाती घेतली आहे. विलास शिंदेनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये घरोघरी चौकाचौकात स्थानिक नागरिकांची तपासणी 2 दिवसीय शिबिरात गंगापूर गावात आयोजित केली आहे. याबाबत अधिक माहिती शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी दिली. खरं तर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य पंधरवडा हे शिबिर आम्ही शिवसेना साजरे करत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन चौकाचौका जाऊन स्थानिक नागरिकांचे जे कोरोनाचा जो कहर संपूर्ण देशभर आहे ज्या कोरोना मुक्त करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक या प्रभागातील सर्व आमच्या प्रभागातील 8 प्रभाग क्रमांक 8 सर्व नगरसेवक मी असेल संतोष गायकवाड असतील मैनाताई गांगुर्डे असतील राधाताई वेंकुळे असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हे शिबिर आम्ही राबवत आहोत आणि 2 दिवस गंगापूर गाव या ठिकाणी हे शिबिर राबवण्यात आलेलं आहे. आज आमच्याच प्रभागातील भाग आनंदोली गाव या ठिकाणी सुद्धा येथील येणारे 2 दिवस हे शिबिर चालू असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी कमी कार्यकाळामध्ये अतिशय नावलौकिक लोकांच्या मनामनामध्ये स्थान निर्माण केले आमचे लाडके आदरणीय उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आनंदोली गावामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोरोनाविषयी रॅपिड अँटी टेस्ट ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये भरपूर नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे. आमचं एकच ध्येय आहे का आम्हाला आमचा महाराष्ट्र गाव पातळीपासून याची सुरुवात करायची आहे. जेव्हा गाव पातळीवरती कोरोना मुक्त होईल तेव्हा महाराष्ट्र देखील कोरोनामुक्त होण्याचे स्वप्न आम्ही पाहू राहिलो आहे. हेच खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना आमच्यातर्फे एक सदिच्छा भेट राहणार आहे का आम्ही आमच्या गाव पातळीवरती कोरोनामुक्त शहर कसं करता येईल याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व नगरसेवक एकजुटीने एक दिलाने सर्व मिळून काम करत आहोत. याच्यामध्ये आमचे सर्व शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व आम्हाला याच्यामध्ये सर्व गावकरी मदत करत आहे व खऱ्या अर्थाने नागरिक देखील याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपला सहभाग नोंदवित आहे व कोरोना टेस्ट करून घेत आहे व याच्यामध्ये त्वरित रिपोर्ट येत असल्याने नागरिकांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण निर्माण होत आहे व या ठिकाणी मी सर्व आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करेल का ज्या ज्या ठिकाणी ह्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी संपर्क साधून ही टेस्ट करून घ्या व आपला परिसर आपले शहर कोरोनामुक्त करून घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद. त्याचप्रमाणे आरोग्य पंधरवडा या शिबिराच्या आयोजना अंतर्गत शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी त्यांच्या प्रभागामध्ये कोरोनाची रॅपिड टेस्ट मोफत उपलब्ध करून देणार आहेत. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक.